छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीणा यांनी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी सर्व विभाग प्रमुखांना तालुका ग्रामपंचायत आणि गावनिहाय भेटी देण्याच्या सूचना दिल्यानंतर कन्नड तालुक्यातील निमडोंगरी या ठिकाणी जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या विकास कामांना त्यांनी भेट देऊन पाहणी केली आहे दोन दिवसांपूर्वी विभाग प्रमुखांच्या बैठकीमध्ये सर्व विभागांनी पावसाळ्यापूर्वी कामाचा निपटारा करणे शाळा प्रवेश शाळा खोल्या अंगणवाडीचे बांधकाम निजामकालीन शाळा दुरुस्ती सिंचन विभागांतर्गत अमृत सरोवर जलजीवन मिशन स्वच्छता भारत मिशन अंतर्गत वैयक्तिक शौचालय घनकचरा सांडपाणी व्यवस्थापन गोबर अभिलेखे अद्ययावत ठेवणे आरोग्य विभागाचे पावसाळ्यातील रोगराई आजार आयुष्यमान कार्ड ऊसतोड कामगारांचे ओळखपत्र तयार करणे मुख्यमंत्री कार्यालयातील विभागीय आयुक्त कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयातील तक्रारींचा निपटारा करणे तसेच क्षेत्रीय भेटी वाढवण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिल्या होत्या त्यानुसार कन्नड तालुक्यातील निमडोंगरी येथे जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामाला मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी भेट दिली आहे तत्पूर्वी चिकलठाण येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले यानंतर गावातील पशुवैद्यकीय दवाखान्याला देखील त्यांनी भेट दिली आहे दवाखान्याच्या हद्दीत किती म्हशी आणि इतर जनावरे आहेत लंपी आजारामुळे किती जनावरे दगावली दगावली असल्यास त्यांना किती मोबदला मिळाला आणि मोबदला मिळाला नसल्यास त्यासाठी पाठपुरावा केला का अशा अनेक बाबतीत त्यांनी गावकऱ्यांना विचारपूस करून समस्या जाणून घेतल्या आहेत यावेळी कन्नड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे उप अभियंता कोयलवार विस्तार अधिकारी दारकुंडे निमडोंगरीचे सरपंच कल्याणराव गुळवे चिकलठाणचे सरपंच शिवाजी धनेधर ग्रामविकास अधिकारी जाधव ग्रामपंचायत सदस्य दत्तू जाधव प्रताप चव्हाण संतोष चव्हाण फिरोज शहा आणि चिकलठाणा येथील ग्रामस्थ उपस्थित होते